नमस्कार, मी अमोल पवार, अकोल न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत करतो. आत्ताच्या घडीची सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्यूज आपण बघू शकता. अगस्ती सेतू पूल हा पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे. पानलोट क्षेत्रात गेल्या 2 दिवसापासून मुसळधार पाऊस कोसळत असल्याने भंडारदरा धरणातून निवंडे धरणामध्ये 7,678 क्युसेक इतक्या वेगाने पाणी सोडण्यात आले असून निवंडे धरण सुद्धा 87% भरलेले असल्याने प्रशासनाने 7,800 क्युसेक वेगाने पाणी हे पात्रेमध्ये सोडलेले असल्याकारणाने या ठिकाणी अगस्तीचा जो छोटा पूल आहे, अगस्ती सेतू पूल म्हणून जो ओळखला जातो, तो पूल पूर्णपणे पाण्याखाली गेलेला दिसून येत आहे. प्रशासनाने आजूबाजूच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलेला असल्याकारणाने नगरपंचायत आपण बघू शकता, नगरपंचायत प्रशासनाने सुद्धा या ठिकाणी ये जा करण्यासाठी जो मार्ग आहे तो पूर्णपणे बॅरिकेड लावून बंद केलेला आपल्याला दिसून येत आहेत. या ठिकाणी आपण दुसरीकडे बघितलं असता येथील ग्रामस्थांनी सुद्धा नदी काठाकडील ग्रामस्थांनी सुद्धा अगस्तीचा सेतू पूल पाण्याखाली गेल्याचे दृश्य बघण्यासाठी या ठिकाणी गर्दी केलेली आपल्याला दिसून येत आहे. असाच जर पाऊस धरण पाणलोट क्षेत्रात जर चालू राहिला तर पाण्याचा विसर्ग हा वाढवण्यात येऊ शकतो. त्यामुळे आजूबाजूतील गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिलेला आहे. अकोला न्यूजसाठी मी अमोल पवार, अकोले, अहमदनगर.